सणी बाईच्या स्वरूपात एक धाम मिळते. खातं उघडतोय व्हिज्युअलन्स संघ एका धावीवर, बिनबाद एक ही धाव संख्या. बिनबाद एक सनी आयकॉन संघाचा सर्व सर्व आणि एक खरोखर आयकॉन खेळाडू रवीसाठी एक अवांतर धाव. धाव संख्या एक ने वाढते, धाव संख्या होते बिन बाद दोन. रवी आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल, रवी लोशा संघाचा संघनायक आणि आयकॉन संघाचा संघनायक सनी दोघांमध्ये द्वंद्व. आणि आता आर्या काही सह चकमेगिरी, परंतु अवांतर धाव नॉडी आणि रवीला यशस्वी करण्याची संधी सोडली आणि एक धाव मिळाली अवांतर स्वरूपात. ती स्वरा इलेव्हन संघाला, माफ करा विजिलन संघाला. ओवराम क्रिकेटचे जुने जाणते, ओवराम क्रिकेटचे जुने जाणते रिक्रुटचे आणि सोर्सकडचे सर्वेसर्व गोलंदाज बंडा वाळके यांचे या स्पर्धेवर आगमन झाले आहे. सर्व खेळाडूंना दोन मिनिटे थांबा. अजित सर, मंड्या वाळके एक ज्येष्ठ खेळाडू, या सर्व खेळाडूंनी एक मानवंदना द्यायची आहे. एक टाळ्यावरून सर्व या जुन्या खेळाडू मानवन द्यायचे. धन्यवाद. सामना सुरू करायचे, पुन्हा एकदा मॅच खेळ बोलूया. सनी रवीसाठी नो अवांतर धाव, जवळजवळ अवांतर धावाचं खातं उघडतोय सनी. पाच ही धाव संख्या. पहिलं षटक सुरू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक. आमचे ज्येष्ठ खेळाडू बंड्या वाळके ही मॅच बघतात आणि आमचे यूट्यूब लाईव्ह दाखवणारे खेळाडू, मी माझ्या यूट्यूबच्या सहकार्यांसह हे करेन, नोंद करेन की आमचे ज्येष्ठ खेळाडूंचा एक क्लिप घेऊन आपला चॅनल दाखवायचं आहे, माफ करा आपल्या लाईव्ह क्रिकेटवर दाखवायचं आहे. धन्यवाद सर. एक ज्येष्ठ खेळाडू मंडळ वाळके यांचं इथे आगमन झालंय. मंडळ स्वतःच आभारी आहे. पुन्हा एकदा मॅच खेळ सनी रोहनसाठी. खूपच चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू आणि काहीस रनआउट होता तो वाचला रवी, परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोचतोय. धाव संख्या असते, धाव संख्या आहे पाच. बिन बाद पाच प्रथम फलंदाजी करताना विजिलन्सचा संघ. सनी आणि बाद पुन्हा एकदा रवी, पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन आणि पुन्हा एकदा धावबाद. सलग दुसऱ्या मॅच मध्ये हा रवी धावत होतोय आणि जवळजवळ बैलचा बकरा ठरतोय तो रवी. एक गडीबात पाच विजय इलेव्हन. स्वरा इलेव्हन विरुद्ध विजय इलेव्हन. सनी स्वराजींचा वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक. सनी पुन्हा एकदा रोहन सज्ज.
खूप नाडी नाडी यशा चुकतोय, एक धाव रोकू शकत नाहीये, माफ करा पंच डिक्लेअर झोरवे एक धाव, धाव संख्या एक ने वाढ, धाव संख्या होते सहा, एक गडीबात सहा। पहिले षटक सुरू असताना सनी यांचं पुन्हा एकदा सनी रोहन साठी खूपच चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू जा चेंडू। दरम्यान मी ह्या सामन्या दरम्यान आमचे जुने जाणते खेळाडू आणि या विभागातील ज्येष्ठ क्रिकेटर म्हणून बंड्या वाळके ज्यांना आपण ओळखतो सगळे ओळखतात त्याच खेळाडूंच आज आपण सत्कार करून दोन शब्द या स्पर्धे दरम्यान UPL 2016 या स्पर्धेत मला सांगा प्लीज। काय सगळं व्यवस्थित काढलेलं आहे, माझा हा क्षेत्र माझं ओवरमचं क्षेत्र आहे, ओवरममध्ये मला काय जे काय विचारलं ते मी सांगू शकेन, पण हे अंडरम तर मला काय नियम वगैरे काय समजत नाही मला। धन्यवाद, थँक्यू बंडे सर, थँक्यू। खूपच आपण चांगलं उपदेश दिला कारण आपलं क्षेत्र जे ओवरमचं होतं यापूर्वी आपण आपले बरेच सामने आपण ओवरममध्ये गाजवलात आणि आपल्या संघास आपल्या सर्व खेळाडूंना आपण चालना दिलीत, परंतु आता थोडं क्रेज जे अंडरमकडे वळलं आहे त्या क्षेत्रात आपल्याला काहीशी माहिती नाही, परंतु आपण जे जे काही बोलला ते खूपच या खेळाडू उपयोग आहे। पुन्हा सामन्याकडे जावेद स्लोअर वन, अंडरम क्रिकेटमध्ये स्लोअर वन टाकणं हा खूप मोठा कौशल्याच असं असतं आणि तो चेंडू जावेद टाकतो आणि जावेद आज या मुंबईमध्ये सहाव्या क्रमांकावर गोलंदाजीमध्ये आहे, तो जावेद रोहनसाठी गोलंदाजी करेल। जावेद खूपच चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते खेळाडू, धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती आठ, एक गडबड आठ। धाव संख्या होते आठ, एक गडबड आठ। पुढचा चेंडू जावेदांचा, खूपच चांगला चेंडू, मला वाटतं जावेद हा ऑफ स्टंपच्या बाजूला गोलंदाजी करणारा खूप मोठा गोलंदाज आणि चांगलंच जवळजवळ फिरले वाटतं आपण वाईट आहे, परंतु तो वाईट नसतो, विधाव चेंडू असतो। पुन्हा जावेद सनी 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 काहीस मिसअंडरस्टँडिंग आणि झेल सुटतंय, पण विधाव चेंडू धाव संख्या स्थिर आठ, एक गडीवर आठ। दुसरा चेंडू सुरू असतो जावेद, पुन्हा एकदा पुन्हा एक हलका चेंडू, परंतु लेक्शन तर खूपच बाहेर त्या चेंडू, अवंतर धाव घोषित, धाव संख्या होते नऊ, एक ने वाढते धाव संख्या होते दोन, एक गडीबात नऊ। पुन्हा जावेद चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण लागली यांच्याकडून, परंतु एका धावून धाव संख्या धाव संख्या होते दहा, एक गडीबात दहा। मी पुन्हा एकदा विकेट किपरच्या मागे, विकेट किपरच्या मागे जे खेळाडू विकेट किपरच्या मागे प्लेयर जे आहेत, विकेट किपरच्या मागे, विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत प्लीज साईडला व्हायचे, विकेट किपरच्या मागे, विकेट किपरच्या मागे जे प्लेयर्स आहेत मागे व्हायचं प्लीज, सहकार्य करायचं आम्हाला। विपुल चांगला फटका, एकच धाव, कौशिक मारला चेंडू, एक धाव, एका धावेन धावसंख्या, धावसंख्या होते अकरा। दुसरा संपत दोन षटक संपत्ती धाव संख्या होते ते अकरा, एक गडीबात अकरा। स्वरा इलेव्हन विरुद्ध विजय इलेव्हन या दोन संघात झालेला सामना,
विजय 11 दोन षटकांची समाप्ती धावसंख्या आहे ती 1-11. दरम्यान स्वर 11चा गोलंदाज सॅगी वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो सॅगी रोहनसाठी. रोहन सॅगी सज्ज होतोय, हलकाच तटवला, एक धाव मिळते रोहनला, एक धाव मिळते संघाला, धावसंख्या एकीने वाढते, धावसंख्या होते 12, 1-12. भाब्या सज्ज होतोय सॅगीसाठी, एक महत्वपूर्ण सामना आता इथे सुरू आहे. आकुटबा चेंडू चांगलाच फटका, पण चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते, धावसंख्येत वाढते, एकने धावसंख्या होते ती 13. एका गाडीचे मोफतल्यात 13, लॉस ऑफ वन विकेट, एंड ऑफ टू ओव्हर्स. पुढचा चेंडू सॅगी यांचा रोहनसाठी, रोहन या स्पर्धेमध्ये असं पाहावं गेलं असं रोहन गमरे हा एक आक्रमक फलंदाज म्हणून गणला गेला होता, परंतु अद्याप त्याला एकही चौकार मारता आलेला नाहीये. काहीस नाराजी व्यक्त करतायत ते संघनायक, संघ खेळाडू, त्याचप्रमाणे खेळाडू, इतर खेळाडू देखील, कारण रोहनच्या बॅटवर अद्याप एकही चौकार निघाला नाही. या दरम्यान पुन्हा एकदा सॅगी सज्ज होतोय, धावसंख्या एक नंबर, धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा सॅगी बाबीसाठी, जावेद काहीसा क्षेत्ररक्षण बदलतो, जावेद सॅगी तू बाब्या काहीस, खूपच चांगला फटका आणि अडथळा येतोच, परंतु एक धाव रोखू शकत नाही आहेत. एका धावून धावसंख्या धावसंख्या होते 15. एक गडी बाद 15. रोहन आक्रमक फलंदाज म्हणून गणला गेला होता, परंतु अद्याप त्याच्या बॅट मध्ये एकही चौकार लागलेला नाहीये. तोच रोहन संघाचा प्रतिनिधित्व करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा एकदा अपयशी चौकारासाठी. एका धावसंख्या धावसंख्या होते ती 16. 1-16. तिसरं षटक सुरू असताना सॅगी यांचं स्वर 11 साठी आणि विजय 11 एका भक्कम स्थितीत. 1-16. तिसरा षटक शेवटचे चेंडू सॅगी टू बाब्या. दोन्ही संघांमध्ये एक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा. मी एक खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, षटक संपते, धावसंख्या एक दोन, धावसंख्या होती ती 17. तीन षटकांच्या संपतीवर शेवटचं अंतिम महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो सोनलीसाठी लल्ली. हा लल्ली आपल्या संघासाठी, म्हणजेच आयकॉन संघासाठी शेवट टाकतो तोच लल्ली आज स्वरायलोंसाठी शेवटसाठी घेऊन आलाय. अजून बरेच विकेट्स बाकी असून देखील अजून बरेच गडी बाद असताना देखील एक आकामी पवित्रा अवलंबला नाहीये तो विजयन संघाने. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 17. एका गडीच्या मोबदल्यात दरम्यान लल्ली, लल्ली टू बाव्या. विकलीच्या गोलंदाज लिस्ट मध्ये हा पाचवा गोलंदाज असलेला गोलंदाज लल्ली. खूपच चांगला चेंडू आणि बाब्या बाद, 17 धावसंख्या, दुसरा गडी बाद होतोय. नव्या नवीन फलंदाज
विजयलन संघासाठी लली खूप चांगली गोलंदाजी. एक महत्वपूर्ण सामना आहे हा विजयलन साठी, कारण एक सामना गमला होता, एक सामना जिंकला आहे आणि आता हा सामना खेळत आहेत. त्यासाठी महत्वपूर्ण सामना आहे हा विजयलन साठी. पुन्हा एकदा नार्या लल्ली, हलका चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते नाण्याला. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18, 3 गडी बाद 18. रोहन, मी मगाशी सांगतोय की रोहन लल्लीसाठी सज्ज होतोय, कारण लल्ली शौर्यासाठी टाकण्यात एक त्याला जवळजवळ प्रभुत्व प्राप्त आहे असा लल्ली. बरेच सामने शौर्यासाठी जिंकून दिलेला हा लल्ली. सामना करेल, गोलंदाजी करेल तो रोहनला. ओ हो 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 हो, एक अवांतर धाव. पंचांकडे दाद मागतात, दोन पंत हिजगुज करतात पाहूया. परंतु अजित यांनी, पंच अजित यांनी वाईट घोषित केला. धावसंख्या एकदा वाढते, धावसंख्या होते ती 19, 3 गडीबाद 19. पुढचा चेंडू लल्ली यांचा रोहनसाठी. खूपच चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू लल्ली. एक जुना जाणता गोलंदाज खूपच चकवेगिरी करून गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा रोहन लल्लीसाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि ह्या गपलत मध्ये आणि हा धावबाद. दुसरी धाव घेताना रे हा बाद होतोय. धावसंख्या एकच वाढते, धावसंख्या तर 20, 4 गडी बाद 20. आमचे सर्व सर्वा आणि आमच्या पार्टीशी सदैव उभे राहणार आहे आमचे भोसले साहेब. मी प्लीज आपणास आमंत्रण होतो की आपण या व्यासपुढे येऊन बसायचं. स्वराय लेवन, स्वराय लेवन संघाचे संघ मालक माणसे भोसलेसाहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. भोसलेसाहेब, कसं वाटतंय आपला संघ जवळजवळ विजयलन संघाला एकतर्फी लढत देतोय. आपल्या संघाने चांगली कामगिरी बजावली आहे, आपला संघ एकतर्फी सामना जिंकतोय. आपणास कसं वाटतंय? बरं वाटतंय. थँक्यू सर. एक मिनिट, मग दोन बॉल शिल्लक आहेत, पाहूया पुढच्या खेळी. लल्ली पुन्हा एक अवांतर धाव, वाईट चेंडू. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 21, 3 गडीबाद 21. लल्ली पुढच्या आड संघ पुढच्या चेंडूसाठी. ओहो हो, आणि बाद. धावसंख्या स्थिर, षटक संपते. धाव आहे त्या 21, धावसंख्या जिंकण्यासाठी हवी ते 22. माफ करा, एक चेंडूचा सामना शिल्लक. लल्ली चकवेगिरी करतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 21,
तेवढा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेर समाधान, दुसरी धाव घेतोय परंतु हा रन आउट होतोय, बाद होतोय, धावसंख्या एक नंबर, धावसंख्या होते ती 22 जिंकण्यासाठी स्वरायलोने 23 धावांची गरज, माफ करा संघमायक, दरम्यान स्वरायलोनचे संघमालक माणसे भोसले साहेब आपल्या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू 23 धावांची गरज, आपला संघ कितपत पात्र ठरू शकतो आणि कितपत हा सामना जिंकतो, कारण समोर देखील व्हिजिलन संघाचा नावाचा संघ आहे, आपल्यास काय वाटतं? 2 मिनिटं मी माझे माझे सहकारी मी माझे सहकारी यूट्यूब वाले प्लीज आपलं आपण संघ मालक आहात आणि स्वरायलोनचे आणि सर्व आणि जवळजवळ या कंडोमार नगरातील आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये एका नावाजलेले असे देणगीदार पाठबळ दाखवणारे संघ मालक आहात, आपला संघासाठी आपण काय बोलू शकता? माझा संघ एकदम भरपूर मेहनती आहे आणि चांगला करणार आपल्या याच्यासाठी संघासाठी, धन्यवाद भोसले आणि स्वरायलोन तुमच्या संघासाठी आणि तुमच्या संघामध्ये हवी एक जोरदार ताळ्या आणि धन्यवाद सर आपण इकडे आलात आणि आपल्या संघाला शुभेच्छा, धन्यवाद। ब्लूस्टार क्रिकेट ब्लूस्टार मित्रमंडळ आयोजित व्हीपीएल 2016 या बालगंधर्व मैदान संपन्न होत आहे। मी माझे सर्व संघ सहकारी माझे खेळाडू माझे चाहते आणि सर्व क्रीडारसिक प्लीज आपण कच्या बसलात मागे विकेट घ्यायच्या मागे जे बसलात कृपया पायभर करायचे आहेत, बॅट्स आपल्या त्यावरती घ्यायचे आहेत ट्रॅकवर, मित्रा प्लीज सहकार्य करायचंय, आपण लाईव्ह यूट्यूबवर दिसताय, विकेट नाव खराब करू नका, एक चांगली टुर्नामेंट आहे, आपण सहकार्य करा प्लीज सहकार्य करा, धन्यवाद। मॅचला सुरुवात होते, मिथुन वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो व्हिजिलन्ससाठी, सामना करेल तो सॅगी आणि सनी, मिथुन खूपच चांगला गोलंदाज, एक आगळी वेगळी शैली, आगळा वेगळा गोलंदाज आणि तेवढा चतुर गोलंदाज आपण म्हणतो तोच हा मिथुन, पहिलं षटक घेऊन आलाय, सॅगी सामना करेल पहिल्या चेंडूचा, खूपच चांगला चिफटका आणि सनीच्या खांद्याला लागला, जवळजवळ चौकार ढकलू शकला असता परंतु एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते सॅगीला, एका धावाने खाता उघडतोय तो स्वरायलोनचा संघ, धावसंख्येचा पाठलाग करतोय तो 23 धावा जिंकण्यासाठी हव्यात, पुन्हा एकदा मिथुन मतपूर्ण षटक पहिले षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं पॉवर प्ले षटक मतपूर्ण षटक आणि 23 धावा रोखण्यासाठी टाकलेलं जाणारं हे षटक, पाहूया कितपत यशस्वी ठरतो मिथुन, कारण दोन खेळाडू हे जवळजवळ आयकॉन खेळाडू आहेत सागी आणि सनी, हा सनी आणि ज्याप्रमाणे आयकॉन बोललो होतो त्याचप्रमाणे आयकॉन खेळाडू त्या बॅटवर निघाला हा चौकार आणि या चौकाराने खातं उघडतो सनी, 4 धावा वाढतात संघामध्ये धावसंख्या होते, बिनबाद 5-23 धावांचा पाठलाग करताना सनी याच ग्राउंड वरती याच मैदानात याच विकेट वरती गोल्ड कॉइनचा मानकरी ठरला होता, ब्लूबर्डच्या टुर्नामेंट मध्ये गोल्ड कॉइन ज्याने जिंकला होता तोच हा सनी आज इथे फलंदाजी करतोय,
सनी खूप चांगला असा फलंदाज आकुटमध्ये नो दोन धाव मिळतायत, धाव संख्या दोन ने वाढतीय, धाव संख्या होती होती 7, 23 धावांचा पाठलाग करताना स्वरांचा संघ सनी छोटा ध्येय बारीकी शरीर यष्टी परंतु एक संयमी आणि आक्रमक फलंदाज सनी। हा सनी वेळोवेळी आपल्यासाठी सनी गावस्करची आठवण करून देतो, तो सनी आज इकडे फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा मेतून सॅगीसाठी कूप आणि बाद बोल्ड होतोय, त्रिफळा चीत होतोय, सॅगी पहिला झटका लागतोय तो विचलन संघाला 7 या धाव संख्येवर। रूपेश पप्या मिथुन सज्ज होतोय रूपेश साठी, चांगला चेंडू चांगला स्ट्रोक आणि काहीस मिसपील, थोडं डायव्हर्ट केलं चेंडू परंतु रोहन चतुर रोहनने हा चेंडू अडवला। एक धाव संबंध धावसंख्या एक धाव संख्या होते 1 गडीबाद 8 23 धावांचा पाठलाग करताना सनी। पुन्हा एकदा सनी सज्ज होतोय, पॉवर प्लेचे झटक एक चौकार सनियाने लगावलाय, मिथुन पुन्हा सनीसाठी गोलंदाजी घेऊन येतोय, पुन्हा एक चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते दुसरा धाव नकारतो सनी, एखादा समाधान धावसंख्या एकदा वाढ, धावसंख्या होते 9 1 गडीबाद 9 23 धावांचं लक्ष, 4 सेकंदामध्ये 23 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय स्वर आयलंडचा संघ, जवळजवळ आक्रमक पवित्रा पत्करलाय सनी आणि त्या सहकाऱ्यांनी। मिथुनच्या पहिल्याच षटकामध्ये आक्रमक पवित्रा पत्करलाय आणि पुढे चेंडू मिथुन यांचा फुल टॉस चेंडू चांगल्या प्रकारे फटकावलाय परंतु एकच धाव मिळतोय, स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय परंतु एकच धाव मिळतो, धाव संख्या एक निवड, धाव संख्या 10 1 गडीबाद 10 परिसरी संपताना। वैयक्तिक दुसरा संघासाठी नाऱ्या, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक विजेल्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो आपल्या सौरऐवजी फलंदाजासाठी नार्या। खूप चांगला चेंडू हलका तटला आहे आणि काहीस ज्याप्रमाणे धोनी आपल्या यष्टरक्षामध्ये करतो तसा थ्रो केला होता तो नार्याने परंतु धोनी खेळाडू आपापल्या क्रीजमध्ये सुखरूप। पुन्हा एकदा सनी 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 एक धावसंख्या वाढ, धावसंख्या होते 11 1 गडीबाद 11 23 धावांचं लक्ष, 12 धावांची अजूनही गरज,
सनी नारा काहीस क्षेत्राचे बदल करतोय. सनी खूपच खूपच चांगली फलंदाजी करतो सनी. एक चांगली फलंदाजी करणारा खेळाडू. आहा हा हा पुन्हा एक चांगला स्ट्रोक आणि हा आणि हा दोन्ही संघाने खेळाडू मागे जायचंय. दोन्ही संघाने खेळाडू मागे जायचंय प्लीज. दोन्ही संघाने मागे जायचंय प्लीज. अंपायर साईडला यायचं. दोन्ही संघाने मागे जायचंय. चेंडूवर केवळ एकच धाव मिळालेली आहे त्या संघाला. संघ सुरू करायचा आहे. धाव संख्या एकने वाढते. धाव संख्या होती 16. माफ करा 15. हॅलो 12 चौकार. सनी ज्याप्रमाणे मी म्हणालो तो सनी हा ह्याच विकेटवर ह्याच मैदानात ह्याच वेळेस एक आखरा पुत्र साधतो. तो सनी आज इथे देखील ह्याच मैदानात ह्याच वर्षी एक आक्रमक फलंदाजी दाखवतोय. पुन्हा सनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. सनीसाठी दोन चौकार लागले. सनी खूप चांगली फटकून म्हणजे तुला चेंडू एक चेंडू मी एका धावसंख्येत समाधान. धावसंख्या होती ती 18. वाईट 19. धावसंख्या एक नंबर 19.
चेंडूतूंना एक अवंतर धावधाव संख्या होती 20 आणि जवळजवळ एक तर्फी बनलेला सामना केवळ तीन धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि गडी बाद प्लीज जावेद आपल्या खेळाडूंना प्लीज बाहेर घ्यायचं प्लीज भोसले सर प्लीज सहकार्य करायचं गरज हा सामना येणारी स्वरा इलेवन संघाला धन्यवाद रवी गोविंदी करतोय सनीला एक सैनी एक सैनी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवतोय चांगला विजय प्राप्त करतो सनी रवी खूपच चांगला फटकांचा मेक मिस होता आणि संघाला विजय गोलफान हा ढाल भारत करण्यात यश मिळत आहे सामना केएनसीसी आणि प्रणव इलेव्हन आपला संघ नाही कॉमेंट बॉक्स पाठवले त्याचप्रमाणे केएनसीसी आपला संघ नाही आपण कॉमेंट बॉक्स पाठवायचा आहे सामना केएनसीसी विरुद्ध प्रणव इलेव्हन रवी सगळीसाठी सज्ज होतोय युट्यूबर लाईव्ह चालू असलेला सामना चांगला फटका नारायण चांगला शिकत परंतु ओव्हर थ्रो एक धावका रोखू शकत नाहीये एका धाव समाधान मानतायत ते खेळाडू एका धावे धाव संख्येत भर धाव संख्या होते ते एक वीस दोन धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी नॉडी रवी आणि नॉडी एका संघातून खेळणारे दोन खेळाडू आज एका समोर एकमेकांसमोर उभे ठाकलेत पाहूया कोणाला विजय होत होता नॉडी आणि रवी आपल्या ब्लू स्टार संघाकडून खेळताना ओपनिंग करतात ही सर्वांची जोडी ब्लू स्टारची आज एकमेकांसमोर बनवून फलंदाजी करते डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते नॉडीला एक धाव संघाला धाव संख्या होते एक ने वाढते बावीस दोन्ही धाव दोन्ही संघाची धाव संख्या बरोबर आहेत एक धाव हवी आहे जिंकण्यासाठी स्वरायला संघाला तिथे चेंडू रवी यांच्या नॉडीसाठी खूपच चांगला चेंडू पण चांगला हलका स्टार्ट केला आणि
माफ करा स्वर इलेवन हा सामना जिंकत आहे. विजय संघात हार्दिक अभिनंदन, धन्यवाद.